नमस्ते मित्रांनो, आजच्या टॉपिकमध्ये आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आणि कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम अभ्यासणार आहोत. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आत्तापर्यंत बोर्ड एक्झाममध्ये मॅक्झिमम टाइम्स विचारला गेलेला थेरम आहे आणि अतिशय सोपा असा थेरम आहे. तर आपण थेरमला सुरुवात करूया. थेरमचं स्टेटमेंट मी इथे लिहिलेलं आहे, तर या स्टेटमेंटवरून आपणास डायग्रॅम काढावा लागेल. स्टेटमेंटमध्ये बघा, इफ नंतर एक स्टेटमेंट आहे, देन नंतर एक स्टेटमेंट दिलेलं आहे. थेरमचं स्टेटमेंट इफ आणि देनच्या फॉर्ममध्ये असतं. इफ नंतरचं स्टेटमेंट म्हणजे गिवन पार्ट आणि देन नंतरचं जे स्टेटमेंट असतं टू बी प्रूव. इफ नंतरच्या स्टेटमेंटवरून आपल्याला डायग्रॅम काढायचं आहे. काय काढायचं आहे बघा डायग्रॅममध्ये, अ लाईन पॅरलल टू अ साईड ऑफ ट्रँगल इंटरसेक्ट द रिमेनिंग साईड्स इन टू डिस्टिंक्ट पॉईंट्स. म्हणजे आपल्याला एक पॅरलल लाईन काढायची आहे, एक ट्रँगल काढायचं आहे आणि ट्रँगलच्या एका साईडला पॅरलल लाईन काढायचे, ती लाईन रिमेनिंग साईड्सला टू डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते. आपण ट्रँगल काढूया. ट्रँगल ए बी सी, बी सीला पॅरलल लाईन काढूया आपण. लाईन एल इज पॅरलल टू साईड बी सी, इट इंटरसेक्ट साईड ए बी अँड ए सी ॲट पॉईंट पी अँड क्यू. तर डायग्रॅममध्ये जे काय आपल्याला दिसतं आहे ते आपल्याला गिवनमध्ये लिहायचं आहे. गिवन काय दिसतंय? ट्रँगल दिसतोय, एका साईडला पॅरलल लाईन आहे, ती लाईन अदर साईडला टू पॉईंट्समध्ये इंटरसेक्ट करते. हेच आपण कसं लिहू शकतो? इन ट्रँगल ए बी सी लाईन एल इज पॅरलल टू साईड बी सी, लाईन एल intersects side AB and AC at point P and Q respectively. Then to prove, काय प्रूव करायचं आहे? Then to prove the line divides in the same proportion. ही लाईन अदर साईडला सेम प्रोपोर्शनमध्ये डिवाईड करते, म्हणजे हा रेशिओ आणि हा रेशिओ आपल्याला इक्वल दाखवायचा आहे. AP upon BP is equal to AQ upon CQ. हा थेरम आपल्याला प्रूव करण्यासाठी आपण जे रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रँगल्स या संदर्भात ज्या प्रॉपर्टी बघितलेल्या आहेत त्या प्रॉपर्टी आपल्याला यूज करायच्या आहेत. मग त्यासाठी आपल्याला डायग्रॅममध्ये बदल करावा लागेल. डायग्रॅममध्ये केलेला बदल आपल्याला कन्स्ट्रक्शनमध्ये लिहायचा आहे. कन्स्ट्रक्शन काय कन्स्ट्रक्शन करायचे बघा. ड्रॉ सेगमेंट बी क्यू अँड सेगमेंट सी पी. कन्स्ट्रक्शन नेहमी डॉटेड लाईनमध्ये काढायचे. ओरिजिनल डायग्रॅम
आणि चेंज झालेली डायग्राम यामधला फरक आपल्या लक्षात आला पाहिजे. ड्रॉ सेगमेंट बी क्यू अँड पी सी. प्रूफ. मित्रांनो, आता आपल्याला ए पी अपॉन बी पी, ए क्यू अपॉन सी क्यू हे रेशो इक्वल दाखवायचे आहेत. मग ए पी अपॉन बी पी कोणत्या ट्रँगलच्या साईड आहेत बघा. ए पी ह्या ट्रँगलची साईड आहे, बी पी ह्या दुसऱ्या ट्रँगलची साईड आहे. ओके, हे ट्रँगल थोडेसे आपण वेगळे काढून घेऊया. बघा, असं आपल्याला ट्रँगल दिलेलं आहे, त्यामध्ये ही लाईन पॅरलल दिलेली आहे, लाईन एल. ट्रँगल आहे ए बी सी, पी क्यू इथे ही कन्स्ट्रक्शन केलेली आहे. हे दोन ट्रँगल आपण विचारात घेणार आहोत. तर ही डायग्रॅम थोडीशी आपण अशी फिरवून काढूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा इथे क्यू आहे, ए पी बी हा आपला फर्स्ट ट्रँगल आहे, आपला सेकंड ट्रँगल आहे. आता ए पी आणि बी पीचा जर विचार केला तर ए पी आणि बी पी या दोन ट्रँगलचे बेसेस आहेत. इफ बेसेस ऑफ द ट्रँगल्स लाय ऑन द सेम लाईन अँड हॅव कॉमन व्हर्टेक्स देन हाईट ऑफ द ट्रँगल्स आर इक्वल. म्हणजे या दोन ट्रँगलची हाईट इक्वल आहे, मग आपण त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या बेसच्या रेशो एवढा लिहू शकतो. मग आपण या दोन ट्रँगलच्या बाबतीत काय लिहू शकतो. इन ट्रँगल ए पी क्यू अँड ट्रँगल पी बी क्यू क्यू इज द कॉमन व्हर्टेक्स. देअरफोर एरिया ऑफ ट्रँगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रँगल बी पी क्यू इज इक्वल टू ए पी अपॉन बी पी. से स्टेटमेंट नंबर वन, ट्रँगल्स ऑफ इक्वल हाइट्स. सिमिलरली सिमिलरली आपल्याला हे दोन ट्रँगल कन्सिडर करावे लागतील. या दोन ट्रँगलच्या बाबतीत ए क्यू आणि सी क्यू हे त्यांचे बेसेस सेम लाईनवरती आहेत, आणि या दोन ट्रँगलचा पी हा व्हर्टेक्स कॉमन आहे, म्हणजे त्यांची हाईट इक्वल होईल. देअरफोर रेशो ऑफ एरियाज ऑफ दीज टू ट्रँगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. ऑल्सो पी इज द कॉमन व्हर्टेक्स ऑफ ट्रँगल ए पी क्यू अँड ट्रँगल सी पी क्यू. देअरफोर एरिया ऑफ ट्रँगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रँगल सी पी क्यू इज इक्वल टू ए क्यू अपॉन सी क्यू. से स्टेटमेंट नंबर टू, ट्रँगल्स ऑफ इक्वल हाइट्स.
फक्त आपल्याला एक आणि दोनच्या राईट साईड इक्वल दाखवायचे आहेत. मग राईट साईड केव्हा इक्वल होतील? जर का त्यांच्या लेफ्ट साईड इक्वल असल्या तर. मग आपण आता लेफ्ट साईड ऑब्झर्व करूया. लेफ्ट साईडचे न्यूमरेटर सेम आहेत. जर का त्यांचे डिनॉमिनेटर सेम झाले तर लेफ्ट साईड इक्वल होतील आणि मग राईट साईड इक्वल होतील, आपला थेरम प्रूव होईल. आता डिनॉमिनेटर्समध्ये जे ट्रँगल आहेत, ट्रँगल बी पी क्यू अँड ट्रँगल सी पी क्यू यांचा आपण विचार करूया. ट्रँगल बी पी क्यू आणि ट्रँगल सी पी क्यू या दोन ट्रँगलचा पी क्यू हा बेस कॉमन आहे. हे दोन ट्रँगल लाईन एल आणि साईड बी सी या दोन पॅरलल लाईनमध्ये आहेत, त्यामुळे त्यांची हाईटही इक्वल होईल. मग आपल्याला काय लिहिता येईल? सेगमेंट पी क्यू इज द कॉमन बेस, कॉमन बेस ऑफ ट्रँगल बी पी क्यू अँड ट्रँगल सी पी क्यू. लाईन एल इज पॅरलल टू साईड बी सी, देअरफोर ट्रँगल बी पी क्यू अँड ट्रँगल सी पी क्यू हॅव इक्वल हाईट्स अँड देअरफोर त्यांचे बेस इक्वल आहेत, त्यांची हाईट इक्वल आहे, म्हणजे त्यांचा एरिया इक्वल असणार. एरिया ऑफ ट्रँगल बी पी क्यू इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रँगल सी पी क्यू. याला आपण स्टेटमेंट नंबर 3 म्हणूया. फ्रॉम 3 लेफ्ट साइड्स ऑफ 1 and 2 आर इक्वल, देअरफोर देअर राईट साइड्स आर इक्वल. फ्रॉम 1, 2 and 3 वी गेट लेफ्ट साइड्स आर इक्वल. एरिया ऑफ ट्रँगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रँगल बी पी क्यू इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रँगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रँगल सी पी क्यू, से स्टेटमेंट नंबर 4. फ्रॉम 4 लेफ्ट साइड्स ऑफ 1 and 2 आर इक्वल, देअरफोर देअर राईट साइड्स आर इक्वल. फ्रॉम 1, 2 and 4 वी गेट, व्हाट वी गेट? राईट साइड्स आर इक्वल, ए पी अपॉन बी पी इज इक्वल टू ए क्यू अपॉन सी क्यू. हेन्स द थेरम इज प्रूव्ड. तर तुम्हाला मित्रांनो थेरम समजला असेल. स्टेटमेंटवरून आपण डायग्राम कशी काढली, नंतर कोणकोणते ट्रँगल विचारात घेतले आणि रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रँगल्स या संदर्भात आपण कोणती प्रॉपर्टी यूज केली ते क्रमाक्रमाने लक्षात ठेवा. एकदा दोनदा थेरम रीड करा आणि मग तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. तर आपण या थेरमवरचं एक एक्झाम्पल घेऊया. लाईन एका साईडला पॅरलल असेल तर
ती लाइन आदर टू साइडला इक्वल रेशियो मदे डिवाइड करते, म्हणजे हे नेसेसरी आहे आपल्याला जर बेसिक प्रोपोर्शनलिटी थेरम यूज करायचा असेल तर ही इन्फॉर्मेशन जर एग्जांपल मध्ये असेल तर आपण हा फॉर्म्युला एग्जांपल साठी यूज करू शकतो। ट्रायंगल एबीसी दिलेला आहे आपल्याला, ट्रायंगल पीक्यूआर दिलेला आहे, ट्रायंगल पीक्यूआर ए बी इज पॅरलल टू पी क्यू, ए बी इज पॅरलल टू पी क्यू, ए पी 1.2, ए पी 1.2, ए आर 1.6, डेसिमलमध्ये दिलेला आहे, बी क्यू 1.5, टू फाइंड बी आर, बी आर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। तर आपण इथे कोणती प्रॉपर्टी यूज करू शकतो, प्रॉपर्टी ओळखण्यासाठी एक्झाम्पलमधली ही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे, या इन्फॉर्मेशनवरून आपण ओळखणार आहोत की हे एक्झाम्पल कोणत्या प्रॉपर्टीच्या साह्याने आपल्याला सॉल्व करायचं आहे। तर मग ट्रायंगल दिलं आहे आपल्याला, ट्रायंगलमध्ये हा सेगमेंट या साईडला पॅरलल आहे, म्हणजेच हा सेगमेंट आदर टू साइड्सला इक्वल रेशियोमध्ये डिवाइड करेल। मग आता रेशियो लिहिताना आपण कसे लिहू शकतो, ए बी इज पॅरलल टू पी क्यू, मग रेशियो लिहिताना ए आर अपॉन ए पी इज इक्वल टू, पहिला आपण ए आर अपॉन ए पी घेतला आहे तर दुसरा रेशियो आपल्याला बी आर अपॉन बी क्यू असा घ्यावा लागेल। मित्रांनो, आपल्याला असाही रेशियो लिहिता येईल, ए बी इज पॅरलल टू पी क्यू, देअरफोर ए पी अपॉन ए आर, बघा पहिला रेशियो आपण या साईडने घेतला आहे तर दुसरा रेशियो बी क्यू अपॉन बी आर, दुसरा रेशियो आपल्याला या साईडने घेता येईल, म्हणजे रेशियो कसेही घेतले तरी चालतील पण पहिल्या रेशियोचा आणि दुसऱ्या रेशियोचा जो क्रम आहे तो बरोबर असला पाहिजे। मग आपण गिवनपासून स्टार्ट करूया, इन ट्रायंगल पी क्यू आर सेगमेंट ए बी इज पॅरलल टू साइड पी क्यू गिवन अँड देअरफोर इट डिवाइड्स अदर टू साइड इन इक्वल रेशियो। मग आपण आरपासून रेशियो लिहूया दोन्हीही, ए आर अपॉन ए पी, ए आर अपॉन ए पी इज इक्वल टू बी आर अपॉन बी क्यू, बी आर अपॉन बी क्यू। कोणती प्रॉपर्टी यूज केली आपण, बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, तुम्ही शॉर्टकटमध्ये लिहायचं नाही आहे। आता आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया, ए आर इज इक्वल टू 1.6, ए पी 1.2, बी आर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, बी क्यू 1.5। सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यूज फ्रॉम गिवन बाय क्रॉस मल्टिप्लाइंग, आता पहिला क्रॉस प्रॉडक्ट आपण हा घेणार आहोत कारण आपल्याला बी आर फाइंड आउट करायचं आहे आणि जे काय आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ते नेहमी लेफ्ट साईडला असावं म्हणून आपण हा प्रॉडक्ट अगोदर घेणार आहोत। बाय क्रॉस मल्टिप्लाइंग 1.2 इंटू बी आर इज इक्वल टू 1.6 इंटू 1.5। आता हा प्रॉडक्ट न करता आपण या 1.2 इकडे शिफ्ट करूया, देअरफोर बी आर इज इक्वल टू 1.6 इंटू 1.5 अपॉन 1.2। तर मित्रांनो, इथे अगोदर डिवाईड करायच्या अगोदर आपण हे डेसिमल घालूया, डेसिमल घालवल्यानंतर
आपल्याला भाग लावायला सोपं जाईल. त्या डेसिमल घालवण्यासाठी वरती दोन प्लेस नंतर डेसिमल पॉइंट आहे, तो घालवण्यासाठी आपल्याला न्यूमरेटरला 100 ने मल्टिप्लाय करावं लागेल. न्यूमरेटरला 100 ने मल्टिप्लाय केलं म्हणून डिनॉमिनेटरला 100 ने मल्टिप्लाय करावं लागेल. देअरफोर बी आर इज इक्वल टू 100 ने मल्टिप्लाय केलं डेसिमल निघून जातील 16 × 15 अपॉन, इथं एकच डेसिमल आहे, 100 ने मल्टिप्लाय केलं तर 120 येईल. आता जर इथे डिवाईड होत असेल तर डिवाईड करायचं आहे, 4 ने डिवाईड होईल बघा, 4 × 4 = 16, 4 × 3 = 12, 4 × 0 = 0, 15 × 1 = 15, 15 × 2 = 13. आता या 2 ने वरती डिवाईड होईल, 4 बी आर इज इक्वल टू रिमेनिंग 2 सेंटीमीटर. एक्झाम्पल तुम्हाला समजलं असेल तर एकदा वाचा, व्हिडिओ पॉज करा आणि लिहून काढा. तर यानंतर आपण कॉन्वर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम बघूया. कॉन्वर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम काय दिलेलं आहे बघा स्टेटमेंटमध्ये. इफ अ लाईन डिवाइड्स एनी टू साइड्स ऑफ ट्रायंगल इन द सेम रेशियो देन द लाईन इज पॅरलल टू थर्ड साइड. इफ नंतर काय दिले आपल्याला, लाईन डिवाइड्स टू साइड्स ऑफ ट्रायंगल इन द सेम रेशियो. एक लाईन ट्रायंगलच्या दोन साईड्सला इक्वल रेशिओमध्ये डिवाईड करते. मग आपल्याला डायग्राम काढावी लागेल. काय काढूया डायग्राममध्ये बघा, एक ट्रायंगल आहे, या ट्रायंगलमध्ये एक लाईन, ट्रायंगल आहे ए बी सी, लाईन एल ए बी आणि ए सीला पी आणि क्यूमध्ये इक्वल रेशिओमध्ये डिवाईड करते. हेच आपल्याला गिवनमध्ये कसं लिहिता येईल, गिवन इन ट्रायंगल ए बी सी लाईन एल इंटरसेक्ट साइड ए बी एंड ए सी इन पॉइंट्स एट पॉइंट्स पी एंड क्यू सच दैट कशा प्रकारे इंटरसेक्ट करते, इट डिवाइड्स अदर टू साइड इन इक्वल रेशियो. ए पी अपॉन बी पी इज इक्वल टू ए क्यू अपॉन सी क्यू. देन टू प्रूव देन द लाईन इज पॅरलल टू द थर्ड साईड, जर लाईन दोन साईडला इक्वल रेशिओमध्ये डिवाईड करत असेल तर ती थर्ड साईडला पॅरलल असते. लाईन एल इज पॅरलल टू साईड बी सी. मित्रांनो, कॉन्वर्सचा प्रूफ आपल्याला विचारलेला नाही आहे, आपण फक्त ती प्रॉपर्टी म्हणून लक्षात ठेवणार आहोत. तर हा कॉन्वर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम केव्हा यूज करायचा आहे, जेव्हा आपल्याला लाईन ट्रायंगलच्या एका साईडला पॅरलल आहे का असं जेव्हा विचारलेलं असेल तेव्हा आपण कॉन्वर्स ऑफ बी पी टी यूज करणार आहोत. मग ही लाईन केव्हा थर्ड साईडला पॅरलल असेल, जेव्हा ही लाईन
अदर साइडला इक्वल रेशियो मध्ये डिवाइड करेल ही आवश्यक आहे. कॉन्वर्स ऑफ बीपीटी आपण केव्हा यूज करणार, जेव्हा लाईन अदर टू साइडला इक्वल रेशियो मध्ये डिवाइड करेल तेव्हा ती लाईन थर्ड साइडला पॅरलल असेल. तर बीपीटी आणि त्याचा कॉन्वर्स याचे एक्झाम्पल्स आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे सॉल्व करायचे. आपण एक्झाम्पल बघूया. बघा या एक्झाम्पलमध्ये काय विचारलेलं आहे. इन ट्रँगल ए बी सी, ए एक्स इज 4, बी एक्स इज 6, ए वाय इज 15, सी वाय इज 20. स्टेट वेदर सेगमेंट एक्स वाय इज पॅरलल टू साईड बी सी. सेगमेंट एक्स वाय इज पॅरलल टू साईड बी सी, गिव रिझन. म्हणजे सेगमेंट एक्स वाय साईड बी सीला पॅरलल आहे की नाही ते आपल्याला ठरवायचं आहे. आणि पॅरलल असेल तर कशावरून पॅरलल असेल ते रिझन आपल्याला लिहायचं आहे. तर ट्रँगलमध्ये साईड केव्हा पॅरलल असते हे आपण आत्ताच बघितलं. जर ती लाईन त्या दोन साईडला इक्वल रेशियोमध्ये डिवाइड करत असेल तर ती लाईन थर्ड साईडला पॅरलल असते. मग आपल्याला हे दोन रेशियो चेक करावं लागेल, हे दोन रेशियो इक्वल आहेत का. मग आपण कशी सुरुवात करणार. रेशियो लिहूया पहिले, एक्स किंवा आपण असं लिहूया इन ट्रँगल ए बी सी, गिवनपासून स्टार्ट करूया. एक्स इज इक्वल टू 4, बी एक्स इज इक्वल टू 6, ए वाय इज इक्वल टू 15 अँड सी वाय इज इक्वल टू 20 गिवन. नाउ ए एक्स अपॉन बी एक्स इज इक्वल टू 4 अपॉन 6. रेशियो सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लिहूया. 2 डिवाइड होईल से स्टेटमेंट नंबर 1. अल्सो दुसरा रेशियो बघूया आपण, ए वाय अपॉन सी वाय इज इक्वल टू 15 अपॉन 20. सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लिहूया. 5 3 जा 5 4 जा. फ्रॉम 1 अँड 2 काय दिसते बघा आपल्याला, रेशियो इक्वल नाही आहेत. मग कसं लिहिता येईल आपल्याला, फ्रॉम 1 अँड 2 वी गेट राईट साइड्स ऑफ 1 अँड 2 आर नॉट इक्वल, देअरफोर दे आर लेफ्ट साइड्स आल्सो नॉट इक्वल. ए एक्स अपॉन बी एक्स इज इक्वल टू ए वाय इज नॉट इक्वल टू ए वाय अपॉन सी वाय, देअरफोर सेगमेंट एक्स वाय इज not parallel to side BC. काय रिझन लिहिता येईल, कॉन्वर्स ऑफ बीपीटी. कॉन्वर्स ऑफ बीपीटीमध्ये काय दिले, जर रेशियो इक्वल असतील तर लाईन पॅरलल असेल, मग रेशियो इक्वल नाही आहेत म्हणून लाईन पॅरलल नाही. तर अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करता येईल. तर एक्झाम्पल रीड करा आणि पुन्हा एकदा लिहून काढा. धन्यवाद.